हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज पहा दोन हजार एकोणीसचा यू पी सीचा जो पेपर आहे मेन्सचा आणि त्याच्यामध्ये मराठी साहित्य हा जो ऑप्शनल आहे त्याचा पेपर दुसरा याचा आपल्याला आज विश्लेषण करायचं आहे तर ऑलरेडी आपण वीस एकवीस बावीस या पेपरचं विश्लेषण केलेलं आहे पहा ठीक आहे तर पेपर वनचं बी आपण विश्लेषण केलेलं आहे या एकोणीसशे त्याच्यात तर पाहूया पहा तर बाकीची माहिती तुम्हाला माहीत असेल की तीन तासाचा वेळ असतो दोनशे पन्नास उन्हासाठी असतो आठ प्रश्न असतात त्याच्यामध्ये पाच सोडवायचे असतात पहिला आणि पाच वा अनिवार्य असतो आणि जिथे शब्द मर्यादा म्हटल्या आहे तिथं उल्लेख केला आहे त्याचं पालन करायचं असं ते म्हणतात ओके तर हे माहिती तुम्हाला माहिती आहे ठीक आहे डायरेक्ट जाऊया पेपरकडे पहा तर पेपर टूचा पहिला सेक्शन म्हणजे गद्य भाग त्याच्यावर काय प्रश्न विचारलेत पहिला सेक्शन ते म्हणतात पहा एकशे पन्नास शब्दामध्ये रसस्वादपूर्वक विवेचन करा याचा आस्वाद घेऊन सांगा मग तर पहिला हे या उपरी मागतो कामाईसे म्हणितले भटो रावा मरेल आणि माते आगी घालितील घालतील भटोबाशी म्हणतले तरी तुम्हा आपला आधी भाव चुकवा मग ते बळाधिकारी घालतले तरी तुम्हा आत्महत्येचे नरक नाही इथलूने ते उगेच राहिले मग काही पदार्थ आणला होता तो भटवासी संपादिला मग आज्ञा घेऊन ये गावा गेली मग कितका दिसा रावो निवर्तीला हा मग तेही केले ह बहुतापरी उवा पुला आधी भावो चुकविला ठीक आहे आता याचा अर्थ काय आहे वगैरे याच्यामध्ये आपण वेळ घालत नाही तरी पण हा एक स्मृतीस्थळ याच्यामधला जो आपल्याला पेपर टूसाठी साठी एक जो पुस्तक आहे त्याच्यामधला हा भाग आहे ठीक आहे तर हे डायरेक्ट दिसतं पहा हे दरवर्षी प्रश्न तर येतो स्मृतीस्थळामधला तर याचं काय शब्दशार्थ भावार्थ आणि वाङ्मय तुम्हाला लिहायचं असतं त्याच्यानुसार हे एकशे पन्नास शब्दामध्ये जायचं पुढचं पहा तर मग बरोबर आम्ही तर त्यांना संत समजत होतो विश्वास चपा चपापून त्याच्याकडे पाहिलं विश्वासनं चपापून त्याच्याकडे पाहिलं पाहि ते, ते शब्द आहे विश्वास तर आपल्या पूर्ण पेपर टूमध्ये विश्वास कुठल्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो तर हां ज्याने हे ओळख जेते असं तुम्हाला आठवलं पाहिजे तर विश्वास हा शब्दाला चर्या तर दिसत होती कोणाला संदर्भ विसरून विचारलं तुमच्या वडिलांना हो मोज असे की ते सुद्धा मेले सदाशिरावनं किंचित हसून उत्तर दिलं त्यात मोज कोणती दिसली तुम्हाला कासावीस होत विश्वासनं विचारलं तर हा सुरुवाती सुरुवातीचा जो कादंबरीचा भाग आहे जन हे ओळख जेते याच्यामधला हा एक उतारा आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचा आहे पुढचा पहा पुढं तर शेवंतीकडून बोलवत नसे तर शेवंती हा शब्द कुठे सापडतो पेपर टूच्या गद्य भागामध्ये तर विशेष तुम्ही जर पाहिला तर शेवंती हा शब्द आहे काय आठवतं तुम्हाला आठवतं का पा शिळा शिळा शिळाणारे काटकता त्याच्यामधला आहे पा शेवंतीकडून बोलवत नसे खांद्यावर डोळे कोरडण्याखेरीज ती काहीच करत नसे हे बघून कवेतला अनंताला काय वाटे तोच जाणे मायेकडे पाहता पाहता एक दिलखुलास उसळी मारून तो हसू लागे शेवंती त्याच्याशी बोले काय हसतं बेलमा माझ्या जीवाची काय फिकर आहे तुले उद्या मेली म्हणजे दिसतं ना देव थांब जरा मग जो काय तर जात कुठस हेच पण थोड्या फरकानं थोड्याफार फार फरकानं आजही झालं तर हा शिळ नाधिक आठ कथामधला का एक उतारा आहे त्याचं तुम्हाला रसस्वाद घ्यायचा ठीक आहे तर हा उतारा काय म्हणतोय याच्या मागची भावना कोणती आहे ज्यात वाङ्मय काय लपलेला आहे ते तुम्हाला सांगावं लागेल चौथा पहा नाल मारण्यासाठी फास टाकून बैल जसा उलथा करता तसा दामूच्या उद्गाराने गाव उलथा झाला करीमचाच्यातील प्रामाणिक माणूस कंठ फोटून ओरडला एक कभी हो गया नाही मै ऐसा सत्यानास होंके के दुगा नाही त्यासाठी दामूला दुंता करण्यासाठी जगन्नाथ वेताळ होऊन उठला आता पहा उठला क्रोध अशी जी भाषा असते ना म्हणजे आपल्या पेपर टूमध्ये ती कुणाची आहे तर तुम्हाला सापडेल की जेव्हा मी जात चोरली होती बाबूरावंची भाषा अशीच आहे आक्रमक भाषा आहे त्या भाषेवरूनच कळतं की तिथलं आहे म्हणून त्याच्या डोळ्यात मीच चमकून गेली त्याची भुवई सळसुळून दुबंग झाली दात करकले खालच्या ओठाने अंग ताणले हंटर गरगरत कडे ओलांडून दामूकडे येऊ लागला लक्ष्या पुजारी रागाने मारुतेचे पाय ओरबडू लागला तरहा, पा, पा, तर हा जेव्हा मी जात चोरली हा एक कथेमधला भाग आहे पुढचा पहा त्याच्यामध्ये दहा कथा आहेत नाही तुम्हाला माहिती आहे प प्रत्येक कथेचं नाव लक्षात जर नसेल तर काही गोष्ट नाही तरी पण तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की हा जेव्हा मी जात चोरली होती या कथा भाग आहे म्हणून ठीक आहे जर कथा आठवलीस तर ते बी तुम्हाला लिहायला काय हरकत नाही ओके पुढचा प्रश्न पहा जसा जसा मोठा होत चाललो तस तसं शाळेत नसली म्हणजे लोका संघ गुड खोडायला नंतर पिवळा कापायला जायला लागलो गुळ खोळणं एकदाच सोपं पण पिवळा कापणं जरा कठीण कारण जरा धाट धांडळ फिडाळ असलं तरी कधी कधी धाट न कापून विळा हातावर किंवा पायावर यायचा विळ्यानं व धांडाळ धाटाच्या चिवटेनं हातापायाचे बोट अनेक वेळा कापून रक्त नसतानाही बाहेर आल्यामुळे खूप आग झाल्याचं व चिघळू नये म्हणून जखमजोडीचा पारा लावल्याचं आठवतं तर हे आठवणीचे पक्षी भाष्यशैली उप समजता आणि असं पे आहे तुम्ही जर त्या गद्याचा अभ्यास केला तर एकदा दो दोनदा बी जर तुम्ही पुस्तक वाटल्यास मी तर म्हणतो तीनदा तरी वाचावे तर तसं बी केलं तर तुम्हाला डायरेक्ट उतारे समजतात आणि लिहिता पण येतं तर हे पाचही बी उतारे आहेत पहा ओके तर पुढचा प्रश्न काय म्हणतो पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा पहिला महात्मा फुले यांनी ब्राह्मण मानसिकतेच्या वर्णवर्चस्वाविरुद्ध ब्राह्मण मानसिकतेच्या वर्णवर्चस्वा जो ऐतिहासिक संघर्ष केला आहे त्याचा सार्वजनिक सत्यधर्म आहे सत्यधर्म साम केले पा सत्यधर्म ही मिस्टेक आहे या ग्रंथाच्या माध्यमातून ओळख करून द्या ठीक आहे म्हणजे हा वर्णवर्चस्वाचा जो भाग आहे तुम्हाला सार्वजनिक सत्यधर्माचे उदाहरण देऊन तुम्हाला सांगावं लागतील कशा कशाप्रकारे यांनी हा ऐतिहासिक संघर्ष केलेला आहे तुम्ही पहा की सार्वजनिक सत्य धर्मामध्ये पहा सार्वजनिक सत्य धर्म म्हणजे जे सत्य आहे ते उघड करण्याचा प्रयत्न त्याला तार्किक लॉजिकल वैज्ञानिक दृष्टी त्यांनी वापरलेली तुम्हाला पाहायला मिळते आणि तेच तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तरामध्ये लिहायचं आहे पुढचा प्रश्न पहा ब्राह्मण कन्या कादंबरीच्या कथानक रचनेचे वैशिष्ट्य सोधारण नोंदवा कथानक रचना म्हणजे ती कशाप्रकारे रचलेली आहे त्याच्यामध्ये मग जे पात्र येतात ते कशाप्रकारे येतात तर ती कथानक रचनेचे वैशिष्ट्य तुम्हाला त्याच्यामध्ये सोदाहरण नोंदवायचे म्हणजे उदाहरणासहित नोंदवायचे पुढचा प्रश्न प्रत यात्रे यांच्या साष्टांग नमस्कार दिसणाऱ्या विनोदी शैलीचे वेगळेपण नोंदवा आता साष्टांग नमस्कारामध्ये काय तर विनोदच आहे पर ती शैली कशी वेगळी आहे इतर विनोदापेक्षा कशी वेगळी आहे त्याची जर तुम्ही प्रस्थाना वाचलात ना म्हणजे साष्टांग नमस्कार तिथे बी त्यांनी सांगितले की शैली कशा प्रकारची वेगळी आहे ते बी जर तुम्ही नीट अभ्यास केला तरी बी उत्तर लिहिता येतं तर हा प्रश्न विचारलाय विनोद शैलीचे वेगळेपण नोंदवा म्हणून वीस मार्काला पुढचा प्रश्न पहा पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा स्त्रीला सातत्याने दुय्यम स्थानी ठेवण्यामागे प्रस्थापित पुरुष प्रधान व्यवस्थेची मनोभूमिका कारणीभूत आहे स्त्रीला सातत्याने दुय्यम स्थानी ठेवण्यामागे काय आहे तर पुरुष प्रधान व्यवस्थेची मनोभावनिका कारणीभूत आहे या विधानाची एक एक पान गळावाया या गौरी देशपांडे लिखित कादंबरीच्या आधारे चिकित्सा करा या ना म्हणजे स्त्री मागं काय आहे तर पुरुष प्रधान व्यवस्था आहे तर हे एक एक पान पानगळाव्यामधून तुम्हाला सांगायचे तर गौरी देशपांडेच्या पुस्तकाचा म्हणजे एक एक पानचा अभ्यास तुम्ही केलात तर हे पण लिहिता येतं विशेषतः ते तीन कादंबरी आहेत है ना तर पहिले आहे कारावासाचे पत्रे दुसरं आहे लटपटीत एकाच कादंबरीमध्ये तीन भाग आहेत है ना लटपटीत आणि पुन्हा आहे एक एक, एक पानगळ्या भाग तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं की पुरुष प्रधानता क्या कशा प्रकारची आहे आणि त्या प्रधानतेमुळं स्त्रीला कसं दुय्यम स्थान प्राप्त झालेलं आहे ठीक आहे आता तुम्ही नाही असं म्हणू नका त्याच्यामध्ये कारण ऑलरेडी आहे स्थान असते आहे फक्त तुम्हाला स्पष्ट करायचे आहे पुढचा प्रश्न पहा शिळन या कथासंग्रातील संवादाच्या वेगळेपणाची करा शिळन या कथासंग्रहातील संवादाचा शिळन हा जो कथासंग्रह आहे त्याच्यामध्ये कथा जे संवाद आहे आता विशेष तुम्हाला संवादच विशेष पाहायला मिळत्या शिळन आदि कथामधलं तर ते कशा प्रकारचं वेगळं आहे ना तर ते तुम्हाला त्याची मांडणी करायचे विशेषतः विदर्भ भाषेतील शैली आहे तर ते बी तुम्हाला नमूद करावं लागेल त्यांची भाषा शैली त्यांचे वाक्यप्रचार बोलण्याचा ढंग शे हे तुम्हाला म्हणावं लागेल त्याच्यात पुढचा आठवणीचे पक्षी या आत्मकथनामध्ये प्रई सोनकांबळे यांनी आपल्या बहिणीचे जे व्यक्तिचित्रण केलेले आहे बहिणीचं पा त्यातील वैशिष्ट्याचा धांडोळा घ्या म्हणजे बहीण नेमकी काय आहे बहिणी जर ती रागवत असेल तर नेमकं काय करते म्हणजे समाजव्यवस्था प्रकारे तिचं वागणूक आहे किंवा हे सगळं तुम्ही बारीक सारीक चित्रण तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हाला करायला हवं किंवा तुम्ही स्वतः पण नीट पुस्तक वाचलं तरी बी तुमचा याचा धांडोळा घेता येतो पुढचा प्रश्न पहा चौथा प्रश्न आहे पुढील प्रश्नाची उत्तरेला पहिला आहे आचार्य आत्र्यांची नाटकं हा मराठी रंगभूमीच्या आणि विनोदी साहित्याच्या विकासातला महत्वाचा टप्पा है ना म्हणजे आत्र्यांची नाटकं म्हणजे काय तर विनोदी साहित्यामधला किंवा मराठी रंगभूमी नाटकामधला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो तर तो कसा नेमकं कारण काय त्याचा टप्पा मानण्याचं म्हणजे आत आत्रेने असं काहीतरी केलं असेल की के यांना टप्पा मानला जातो तर ते सटीक पॉईंट तुमच्याकडे असावे लागतात त्यावेळी उत्तर लिहिता येतं आणि हे अभ्यास करताना जमतंच पुढचं पाह जन हे ओळखूज या कादंबरीमध्ये शरचंद्र मुक्तीबोध यांनी केलेल्या विविध प्रसंगाचे चित्रण कसे प्रभावी ठरते त्याविषयी चर्चा करा मुक्तिबोधांची कादंबरी त्यांच्या विविध प्रसंगाचे चित्रण कसे प्रभावी ठरते पा ज्याने हे ओळखंच येते याच्यामध्ये ये तुम्ही जर पाहिलात तर विश्वास किंवा बिशू या या मुलाचा व्यक्तिमत्व विकास घडत राहतो त्याच्यामध्ये बरेच प्रसंग येतात त्या प्रसंगामध्ये तो नेमकं काय शिकतो काय काय होतं त्याच्यामध्ये आजूबाजूची परिस्थिती आहे का नाही किंवा इतर जे सामाजिक घडामोडी कोणत्या प्रकारच्या आहेत त्याच्यातली वास्तविकता वाङ्मय विचारधारा हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगावंच लागेल प्रसंगाचं चित्रण करत असताना कारण पंधरा मार्काला आहे जातीप्रथेला सुरुंग लावणाऱ्या बाबराव बागुल यांच्या जेव्हा मी जात चोरली होती या कथेतील वास्तवतेची दहाकता शब्द पहा वास्तवतेची दहाकता स्पष्ट करा म्हणतात तर जेव्हा मी जात चोरली होती जी वास्तविकता दाखवलेली आहे ती तुम्हाला स्पष्ट करावं लागेल त्या कथेच्या आधारे ठीक आहे वास्तविक म्हटल्यानंतर ती तुम्हाला उदाहरण पण द्यावं लागतील पण हा वीस मार्कला प्रश्न होता तर आता हा झाला शिक्षण पहिला दोन हजार एकोणीसचा आता शिक्षण दुसरा म्हणजे बी पाहूया शिक्षण जे आहे पोयट्री किंवा पद्यभाग व कवितेचा भाग पुढील पाच उत्तराचे प्रत्येकी एकशे पन्नास शब्दात रसस्वादपूर्वक विवेचन करा पहिला टाकी उपानह पदे आधी मंद ठेवी केली विजार वरी डवरहीने मौन सेवी हस्ती करे वलय उंच अशा उपायी भूपे हळूच धरला कलहंस पायी पायी कलहंस उपाय असे शब्द असले की सर्व सर्व लक्षात येतं की हा जो काय आहे दमयंती स्वयंवर मधला हा भाग असला पाहिजे हा उत्तर असला पाहिजे हे समजतं डायरेक्ट याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही तर तीच मेथड अप्लाय करायची आपल्याला की पहिलासा इंट्रोडक्शन शब्दशार्थ भावार्थ वाङ्मय आणि कन्क्लुजन करून हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर पहा आता हे तुमच्यासाठी हा हा म्हणजे बी तर ओळखा काय आहे ब्रह्मांडाची सदाफुले अक्षयतेमध्ये फुलली फुले तिची बघता नयने वेड भरुणी अंतकरणी फुले पाखरी परोपरी निर्वधपणे फुलावरी जसे सोय तरलित होती मंद तरल गंधावरती तेवी जगेच्या फुलावरी गंध डाठले परोपरी अनुभवनी हर्षित व्हावे सुखदुःखे चुंबत गावे ठीक आहे तर हा एक उतार आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचं कशामधलं आहे पुढचं पा अंधाराचा काळा हाती पृथ्वीपुढे झुलतो आहे पायाखाली काय दडे प्रेत प्रेतसडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे है ना हे शब्द जर तुम्ही विंदांना ऐकला असाल तर त्यांच्या शब्दशैलीवरूनच करते की हे विंदा करंदीकर आहेत म्हणून ठीक आहे तर ही विंदाची कविता आहे कवितेचं नाव म्हणजे कविता संग्रहामधला ओळी आहेत आणि मृदगंध हा कविता संग्रह आहे विंदा कारण हे तुझी माझी धावा आहे किंवा यांच्या शब्दशैलीवर बी ओळखतं पहा तुम्ही बारा बार अभ्यास केला ना शब्दशैलीवर बी ओळखतंय की हे कुणाचं आहे म्हणून आणि पुढचं पा आणि दोस्तो हो मी पाहतो आहे एक शुब्द नवागत गतीचे टोक धरून लिहितो आहे हे शब्द हटवा हे पुतळे स्थिती सापक हवा आहे मनासारखा नवा जाहीरनामा म्हणून नवा जाहीरनामा म्हणून पाहिजे जाहीरनामा शब्द दिलाय म्हणजे हे कळलं तुम्हाला हे नारायण सुर्वे यांच्या ह्याच्यामधला आहे म्हणून ठीक आहे तर हा आहे आता हे मी सांगत बसत नाही पण याच्यामध्ये काय काय म्हटलं आहे त्यांनी कशा कसार कारण ते डिटेलमध्ये गेलं की म्हणजे ते तीन घंट्याच्या पुढं पण जातं कारण एक एक सांगायचं म्हटलं की म्हणजे ते अर्धवट बी होऊ नये पूर्ण त्याच्यामुळे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की कशामधलं आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं कसं करू शकता याच्यामध्ये ठीक आहे तर शब्द भावार्थ वाङ्मय आणि शेवट हार एक हृदय कापणीचा हंगाम समाप्तीच्या अगोदरची ही ऑक्टोबरची हिट मौसूर लसलुसीत काळोखात आश्रूचं चकाकणं नीतीच्या असाभोवती फिरणारा घोडा मी टाकून बसले मांड त्यावर चल मेरे घोडे टिकटिक टिक, टिक, टिक मला हे सारं ढकलायच हवं पुढं तर अशी जी शब्दशैली आहे का है ना मी असं आश्रू करत बसलो आहे की ढकलायला हवं पुढं तरही आपला ते नामदेव ढसाळ्यांच्याच वाक्यामध्ये पाहायला मिळते आणि त्यांचं काय आहे कोणतं आहे या सत्तेत जीव रमत नाही है ना या सत्तेत जीव रमत नाही त्याच्यामधला हा आहे त्याच्यानंतर पहा पुड़ी पुढचं पुढील प्रश्नाची उत्तरेल हा सहावा प्रश्न काय म्हणतो पहिला शाहिरांच्या लावण्या वाचू लागलो म्हणजे पेशवकाळाच्या अखेर अखेर आधर आढळणाऱ्या रंगेलपणाचे सुखविलासी वृत्तीचे बेफिकरपणाचे दर्शन आपणाला अधिक होते या विधानाचा ऐतिहासिक आणि वाङ्मय साधर्म वैधर्म नोंदवा म्हणजे दोन्ही बी पाहायचे साधर्मी सांगायचे वैधर्मी सांगायचे हे जे स्टेटमेंट बनले पा लावण्या वाचू लागलो म्हणजे काळाचा जो अखेरचा काळ आहे रंगेलपणा सुखविलासी वृत्ती आणि बेफिकरपणा याचे दर्शन पाहायला मिळते हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे किंवा हे साधर्म आणि वैधर्म हे तुम्हाला दोन्ही पण सांगायचे ऐतिहासिक आणि वाङ्मय तर हे जेव्हा तुम्ही शाहीर अभ्यास करता तिथं तुम्हाला पाहायला मिळते ऐतिहासिक राजकीय सामाजिक असं तुम्ही त्याला डिव्हाइड करू शकता आणि उत्तर लिहिताना मग जसे विचारले तसं मी उत्तर लिहिता येतं पुढचा बालकवींना सृष्टीचा गायक हे अभिधान कसे समर्पक ठरते त्यांच्या कवितेच्या ओळीच्या संदर्भाने स्पष्ट करा बालकवीनं सृष्टीचा गायक का म्हटलेला आहे हे जे काही सृष्टीचा गायक हे विधान जे दिले त्याचं तुम्हाला संदर्भात स्पष्ट करायचं आहे करा पुढचा दमयंती स्वयंवर या काव्यातील अलंकार योजनेची विविधता असं स्पष्ट करा दमय स्वयंवर मध्ये बरेच अलंकार योजना आहे आता हा प्रश्न खर तर म्हणजे म्हणजे अभ्यास करण्यासारखा तुम्ही जर म्हटलं तर हा मोठा जातो कारण त्याच्यात बलेच बरेच अलंकार येतात प्रत्येक अलंकाराचं पाठ करणं म्हटलं तर हे म्हणजे काही काही प्रश्न जस्त असतात ना बाउंड्री आहे ना किंवा आपल्या डोक्यावरून जातात तशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अवक्याच्या बाहेर याचा किती अभ्यास केला तर तुम्हाला ते आठवणार नाही तरी पण ते काही ना काही उत्तर लिहिता येतं असं आपण म्हणू शकतो पुढचा प्रश्न पुढील प्रश्नाची लिहा विशाखा या काव्यसंग्रहाच्या आधारे कुस्माग्रजांच्या प्रतिभा सामर्थ्याचे महत्व विषय करा कुणाच्या विशाखामधले का काय कुस्माग्रजांच्या प्रतिभा सामर्थ्य आता ते कसं करायचं तर विशाखामधल्या ज्या कविता आहेत प्रेम आहे सामाजिक आहे तुम्ही हे म्हणू शकता राष्ट्रीयपूर आहेत किंवा स्वतंत्राच्या बी कविता तुम्हाला पाहायला मिळतात तर त्याच्यामध्ये जी प्रतिभा तुम्हाला पाहायला मिळते प्रतिभा म्हणजे काय टॅलेंट आहे ना जी, जी बुद्धीची प्रखरता आहे किंवा एक प्रकारची शक्ती तर त्याचं सामर्थ्य तुम्हाला सांगायचे ते कसं सांगावं लागेल त्या शब्दाच्या ओळी किंवा त्या कवितेमध्ये असणारा तो गाभारा थोडंसं नमूद करून तुम्हाला बोलावं लागेल पुढचा प्रश्न या सत्तेत जीवरमत नाही या काव्यसंग्रहात नामदेव ढसाळ यांच्या काव्य अनुभवाचा विकास सामाजिकतेकडून आध्यात्मिकच्या दिशेने झालेला आहे काय याची साधक बाधक चर्चा करा पहा झालेला तुम्हाला पाहायला मिळतो ठीक आहे कारण नामदेव ढसाळांचं तुम्ही जर हे काव्य वाचलं असत या सत्य जीवरमत नाही तर ते पहिल्या पहिल्या सुरू तर प्रखर भाषा बोलतात आक्रमक भाषा आहे मधी मधे ढळते घेतात आणि शेवटी शेवटी आध्यात्मिक बनतात तर त्यांनी तसंच विचारलंय तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येतं पुढचा मृदगंध या कविता संग्रहातून विधा करंदीकरे यांच्या समाज निरीक्षणातील विविधता कशी प्रत्यय असे ते उदाहरण सांगा आता त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलात मृदगंधमधील तर छोट्या छोट्या गोष्टीबद्दल बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत जसं की व्यक्तीचं वर्णन तुम्हाला पाहायला मिळतं किंवा उदाहरणार्थ आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते स्तोचपणा असतो तो नकोसा असतो तर ते बी गोष्टी म्हणतात तर ते समाज निरक्षणातील विविधता तुम्ही जे जसं जगता तसं विंदाच्या कवितेमध्ये पाहायला मिळतं त्याच्यामुळे तो प्रश्न बी तसाच आहे वीस मार्काचा शेवटचा प्रश्न पहा दोन हजार एकोणीसच्या पेपर टूचा पाठवा प्रश्न पहि काय म्हणतो बा संध्याकाळच्या कविता या काव्यसंग्रहात ग्रेस यांच्या विविध व्रतांचा आणि मुक्तछंदाचा वापर करून आपले रचना कौशल्यावरील प्रभुत्व कसे प्रदर्शित प्रदर्शित केले आहे ते सौधारण चिकित्सा करा म्हणजे विविध व्रतांचा आणि मुक्तछंदाचा वापर त्यांनी कशा प्रकारे केला आहे ते सांगताना एकच उपाय आहे त्यांचे उदाहरण द्या आणि स्पष्ट करा कारण त्यांनी सौधारण चिकित्सा करा म्हटले तेच पंधरा मार्काला नामदेवांच्या काव्य जाणिवेतील भावैशि निष्ठेचे भावनिष्ठेचे भाव शोधाने भावनिष्ठा जी देवा आहे देवाबदल असणारी किंवा काव्यामध्ये काव्यामध्ये देवच आहे त्यांच्या हे ना काव्य नेमकं का म्हणजे नामदेवाचं काव्य म्हणजे तुम्ही जर म्हणू शकता की काव्यामध्ये देवच पाहायला मिळतं तर ती भावनिष्ठा आहे भावकविता तुम्ही म्हणू शकता तर त्याचं विवेचन करा हा प्रश्न आहे आणि त्या पुस्तकामध्येच उत्तर नाम आहे नामदेवाच्या अभंगवानीमध्येच या काव्यसंग्रहाच्या आधारे नारायण सुर्वे यांनी नाट्यगीत या काव्यप्रकारात नवे परिणाम कसे दिलेले आहेत याची चर्चा करा पहा नाट्यगीत जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा अगोदरचं नाट्यगीत लोकनाट्यगीत हे वेगळं आहे परंतु नारायण सुर्वेने जेव्हा नाट्यगीत लिहायला सुरुवात केलं तर त्यांचे त्यांच्या स्तरा ते लोकांचं होतं पहा त्याच्यामुळे ते नवे परिणाम परिमाण लाभलेला आहे तर त्याची चर्चा करा असं म्हणतं आहे ते हा बघ थोडासा प्रश्न आतरंगीचा आहे पहा नारायण सुर्वेचा हा जो सीचा प्रश्न आहे थोडंसं जर पेपर टूबद्दल बोललं तर थोडासा कठीण वाटतो तेवढा पाय असा काही कठीण नाही कारण वीस वीस मार्काचा जो प्रश्न आहे ना थोडासा कठीण आहे पहा याच्यामध्ये ठीक आहे पहा की हा जो पहिला आहे अलंकार योजना आणि शेवटचा जो प्रश्न आहे जाहीरनामामधला थोडासा कठीण वाटतो बाकीची सगळे नॉर्मल प्रश्न आहेत जे येतातच अपेक्षितच असतात त्याच्यात ठीक आहे तर असा प्रकारचा हा पेपर टू होता दोन हजार एकोणीसचा ठीक आहे तर तुम्ही बार बार वाचलात तर तुम्हाला समजून जाता असं काही अवघड नाही याच्यात तर मग इथंच थांबूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो